हॅलो स्टुडंट, मी प्राध्यापक सागर मोहिते. मी या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचे आयडॉल युनिट आहे त्या आयडॉल युनिटबद्दल सर्व माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, म्हणजे ॲडमिशन, एक्झामिनेशन, ओके, अदर नोटिफिकेशन जे युनिव्हर्सिटीचे मिळतील ते तुम्हाला या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत जाईन. तर तुम्हाला कधी या आयडॉल रिलेटेड कधी इन्फॉर्मेशन कधी हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ओके. तर हे जे मी आता करंट इयरला 2021-22 करंट इयरचं मुंबई युनिव्हर्सिटीचं आयडॉलचं ॲडमिशन सुरू होणार आहे, तर त्याबद्दलचं हे युनिव्हर्सिटीचं नोटिफिकेशन युनिव्हर्सिटीने पाठवलेलं आहे. 10 जूनला हे ॲक्च्युली नोटिफिकेशन युनिव्हर्सिटीने पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ॲडमिशन चालू होणार आहेत ते जूनच्या लास्ट वीकमध्ये चालू होणार आहेत. म्हणजे सर्व ॲडमिशन जे चालू होणार आहे ते जूनच्या लास्ट वीकमध्ये आपल्याला पुन्हा नोटिफिकेशन, म्हणजे करंट वीकमध्ये नोटिफिकेशन येईल असं आपण बघूया, ओके. तर ॲडमिशन चालू होणार आहे, तर ॲडमिशन चालू झाल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते तुम्ही कलेक्ट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन चालू झाल्यानंतर त्याचा काही ॲडमिशन घेण्यासाठी काही प्रॉब्लेम होणार नाही, ओके. ही ऑनलाईन ॲडमिशन घेण्यासाठीची वेबसाईट्स अवेलेबल आहे, या वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकता, ओके. आणि जे रिझर्व कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत ज्यांना गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मिळू शकते, म्हणजे SC ST OBC VJNT SBC, ओके, या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जे लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा त्यांनी जमा करून ठेवावे. आता त्यांना कुठले डॉक्युमेंट्स लागतात तर त्याची एक लिस्ट मुंबई युनिव्हर्सिटीनीच आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, तर ती लिस्ट मी इथे तुम्हाला दाखवत आहे, ओके. मुंबई युनिव्हर्सिटीनेच ही आपल्याला लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे, काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि लिस्ट इथे प्रोव्हाइड केलेली आहे. आधार कार्ड आहे, SSC मार्कशीट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, हे फक्त MCA स्टुडंटसाठी रिक्वायर्ड आहे, कास्ट सर्टिफिकेट, फादर्स इन्कम सर्टिफिकेट, ओके, लास्ट इयर मार्कशीट्स, गॅप सर्टिफिकेट, इफ देर इज एनी गॅप इन द एज्युकेशन दॅन वी नीड गॅप सर्टिफिकेट फॉर द स्कॉलरशिप, ओके. दॅन रेशन कार्ड, ओके, अँड दीज आर द ॲडिशनल डॉक्युमेंट फॉर द स्पेसिफिक सिच्युएशन, ओके. फादर मदर डेथ सर्टिफिकेट ऑर मॅरेज सर्टिफिकेट फॉर द मॅरिड वुमन, ओके, ऑर द गॅजेट सर्टिफिकेट इफ नेम चेंज ड्यू टू सम रिजन, ओके. देन बँक अकाउंट नंबर ऑफ द नॅशनलाइज बँक, ओके. दी डॉक्युमेंट्स आर ऑल्सो रिक्वायर्ड फॉर द ॲडमिशन. नॉट ऑल द डॉक्युमेंट्स विल रिक्वायर्ड ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन, ओके, बट you should collect this all the document for the admission, okay. And these are the income limit for the, if you want to apply for the scholarship then your income should be below 2 lakh for the SC category and for the other category below 1 lakh, okay, then only you can apply for the scholarship. Otherwise, you will not be able to apply for the scholarship if your income is above 2 lakhs or 1 lakh for the specific category, okay? Okay, so thank you. We will wait for the next circular of the university, okay? Thank you. Please subscribe my channel.